हाई स्टूडेंट क्लास सब्जेक्ट इंग्लिश आवर शो सिस्टम मध्ये आपण बघितलं काल सर बघितलं होतं आपण आज बघायचं आहे और इन्फॉर्मेशन। हेलो एवरीबॉडी, आई एम अर्थ, आई एम द अर्थ, आई एम ए प्लैनेट इन द सोलर सिस्टम। हेलो मित्रांनो, दोस्तांनो, आई एम ए अर्थ, मी पृथ्वी आहे। आई एम अ प्लैनेट इन द सोलर सिस्टम, मी सुद्धा सूर्यमालेतील एक ग्रह आहे। आय एम ए थर्ड प्लैनेट फ्रॉम द सन, मी सूर्यापासून तिसरा ग्रह आहे। सूर्यापासून कोणता ग्रह आहे? तिसरा ग्रह आहे। आई स्पिन अराउंड मायसेल्फ ऑल द टाइम, मी नेहमी स्वतःभोवती फिरतो। आय एम ए स्पिन अराउंड, मी नेहमी स्वतःभोवती फिरतो। ऍट सेम टाइम, त्याच वेळी आय गो अराउंड द सन, मी सूर्याभोवती सुद्धा फिरतो। आई टेक वन इयर टू गो राउंड सन, मला सूर्याभोवती फिरण्याकरिता वन इयर लागतो, एक वर्ष लागतो। मच ऑफ माय सरफेस कवर इन द वॉटर, माझ्या फरसा सरफेस, माझा जो पृष्ठभाग आहे बराचसा खूपसा भाग पाण्याने व्यापलेला आहे। इफ यू लुक ॲट मी फ्रॉम स्पेस, आय अपिअर ब्लू द कलर, तुम्ही माझ्याकडे जेव्हा आकाशात जाता, तुम्ही ज्यावेळी आकाश तुम्ही पाहता, त्यावेळी तुम्हाला काय दिसतो? ब्ल्यू कलर दिसतो, माझा निळा रंग दिसतो। दॅट इज द व्हाय का सम पीपल कॉल मी द ब्ल्यू प्लॅन, म्हणून काही लोक मला काय म्हणतात? निळा ग्रह म्हणतात। काय म्हणतात? निळा ग्रह म्हणतात। देर इज अन एनवलोप ऑफ एअर अराउंड मी, माझ्या भोवती पूर्ण काय हवेचे आच्छादन व्यापलेले आहे। टुडे आज आय एम द अर्थ ओनली, मी असे एकच ग्रह आहे पृथ्वीचा। होम अँड प्लॅन, इथं घर आहे कोणाचा? घर आहे, प्लॅन आहे, ॲनिमल्स आहेत अँड ह्युमन बिगॅन, या ठिकाणी प्राणी राहतात, माणसे राहतात आणि वनस्पतीसुद्धा जीवन जगत आहेत। म्हणून मी असा एकच ग्रह आहे का त्याच्यावर सगळे लोक वास्तव्य करीत आहेत। हॅलो पीपल ऑन द अर्थ, हॅलो पृथ्वी लोकांनो, आय एम ए युअर क्लोज नेबर, मी तुमच्या अगदी जवळचा शेजारी आहे। आय गो राऊंड अँड राऊंड अर्थ, मी पृथ्वीभोवती गोलगोल फिरतो। फ्रॉम द अर्थ यू ऑलवेज सी ओनली वन साइड ऑफ मी, पृथ्वीवरील तुम्ही माझी फक्त एकच बाजू पाहू शकता। इफ यू नेवर सी दॅट अदर साइड अँड अदर हॉल्प मी, तुम्ही माझी दुसरी बाजू किंवा माझा दुसरा अर्धा गोल केव्हाच पाहू शकत नाही। पीपल ऑन अर्थ लव मी, पृथ्वीवर लोक माझ्यावर खूप प्रेम करतात। देर दे राईट स्टोरी अँड पोएम अबाउट मी, माझ्याविषयी कथा आणि कविता सुद्धा लोक लिहितात। द स्पेन द सेन स्पेसिक्राफ्ट टू स्टडी मी फ्रॉम क्लोज, ते माझ्याजवळ अभ्यास करण्याकरिता अवकाशयान लोक पाठवले जातात। डू यू नो, तुम्हाला माहीत नाही? टू ॲस्ट्रॉइडर फ्रॉम अर्थ लँडेड ऑन मी वन्स, एकदा माझ्या भूमीवर दोन अंतराळवीर उतरलेले होते। मे बी कदाचित सम डे काही दिवसांनी अदर पीपल, इतर लोक सुद्धा ऑन अर्थ वी ऑल्सो कम टू विजिट, पृथ्वीवरून लोक मला सुद्धा भेटायला येऊ शकतात। आय एम द मून, मी चंद्र आहे। या ठिकाणी आपल्याला तीन प्लॅन दिलेले आहेत, तीन सायंटिस्ट दिले आहेत, कोणकोणता आहे? पहिला सन, फर्स्ट सन, सेकंड अर्थ आणि मून, यांनी आपापले जे कार्य दिले आहे ते या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहे, ते तुम्हाला लिहायचे आहे। त्यानंतर तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत, ते प्रश्न तुम्हाला, जसा पहिला आहे, गेट द मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड, लुक और दिस वर्ड इन द डिक्शनरी, तुम्हाला खालील काही हार्ड वर्ड दिलेले आहेत, ते तुम्हाला तुमच्या डिक्शनरीमधून किंवा टीचरकडून लिहून घ्यायचं आहे। दुसरा प्रश्न, फाइंड द इंग्लिश नेम ऑफ द अदर प्लॅनेट इन द सोलर सिस्टम, राईट यातला जो सेंटेन्स, सूर्यमालेचे काही इतर ग्रह आहेत, ते ग्रह तुम्हाला लिहायचे आहेत, त्याच्यावर तुम्हाला दोन दोन ओळी माहिती सुद्धा लिहायची आहे। अशा प्रकारे तुम्हाला हे प्रश्न उत्तर सुद्धा लिहायचं आहे।